पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल. साताऱ्यातील सभेत धनंजय मुंडेंचं मोठं विधान. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार कामाला. एम्पिरिकल डेटा जमवण्यास आजपासून सुरुवात. गोपनीय पद्धतीनं काम सुरू असल्याची सूत्रांची माहिती. अपक्षांवर मदार असल्यानं राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता. महाविकास आघाडीची मतं फुटणार नाहीत याची काळजी घ्या. वर्षावरील बैठकीत सत्ताधारी आमदारांना सूचना. विधान परिषदेसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू. पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा. मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दाखल. उद्या तळकोकणात दाखल होण्याची शक्यता. विदर्भातल्या उष्णतेच्या लाटेमुळे मान्सूनच्या प्रवासात खोडा. राज्यात कोरोनाचे 1134 तर मुंबईत 763 नवे रुग्ण. 6 जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता टेस्टिंग आणि लसीकरणावर भर द्या. केंद्राच्या राज्याला सूचना. पुणतांब्यामधील शेतकरी आंदोलनाचा आज 4th दिवस. कृषीमंत्री दादा भुसे घेणार आंदोलकांची भेट. तोडगा निघणार का याकडे लक्ष. सटाण्यातल्या शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा. आणि राज्यात अंदाजापेक्षा 220 लाख टन अधिक ऊसाचं गाळप. अद्यापही 3,82,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप बाकी. सहकार मंत्रालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे